गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आम्ही मार्केटमध्ये गेलेलं तर आम्हाला जाता जाता देशी खरबूज दिसले, तर भयानं त्याच्यातील ते आपल्या पुढच्या वर्षी शेतामध्ये लावायला होतील यासाठी हे खरबूजं घेतली. आणि हे देशी खरबूजं आहेत, मला तर खूप आवडतात. आणि यानंतर आम्ही खरबूज कापायला सुरुवात केलेली आहे. कापून खाणार आहे, पकड. खरबूज खायला किती पण बसले. भैया, मम्मी, विशू, हे पाहुणा तर मजे झालेला असतं, है ना. चार पुढे होतो त्याबरोबर, पाचवी आता तुझ्यामुळे वाढली. आम्ही कापा लावले खरबूज, खरबूज खायला या आता. तर हे आहे देशी खरबूज, आहे ना. थोडस कच्च आहे का? कच्च हा, शिजवूनच लावायचं. खरबूज खायला बाबा पण उठून बसले. आणि असं खरबूज पार्टी चालू केली. बी काढायची, बीका ठेवायची माहितीये का? मम्मी जरा काढ ग ते. हे बीका ठेवायचं, कारण पुढच्या वर्षी शेतामध्ये बी लावता येते ते. मग त्यासाठी असं बी काढून राखेत ठेवायचे. ती चुलीतली राख आहे, त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे त्या बियांना कीड लागत नाही. ती पाटी माग आहे ना भैया, ते लाईनी त्याच्यावरून काप. आणि आता सगळ्यांनी उचलले, भैया कापून द्या लागलाय. आता मी खायला सुरुवात करते. छान आहे, गोड पण आहे. भैया वर बघ, भैया सगळ्यांना सर्व करा लागलाय. हे पाहुणे इकडे बघ, पाहुण्याने सुरू धरलाय. चला मला खायचं आहे, नाही तर सगळे आधी संपवून टाकतील. अजून एवढं खायचं आहे. तर आम्ही सकाळीच गावामध्ये गेलो होतो सगळे आत्याच्या घरी, कारण आत्याच्या मुलीचं लग्न होतं. आणि आत्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही तिथं ज्यूस प्यायला थांबलो. मी, माझी मम्मी, भैया आणि आमचा नवीन आलेला पाहुणा म्हणजे विश्वराज, हे पण दोघे इथं बसून ज्यूस पित होतं. सगळ्यांनी स्ट्रॉ घेतला, पण भैयानी स्ट्रॉ काही घेतला नाही, कारण भैयाला स्ट्रॉ मी ज्यूस प्यायला अजिबात आवडत नाही. आणि असा भला मोठा स्ट्रॉचा पॉट आमच्यासमोर ठेवलेला होता, आणि आम्ही स्ट्रॉनीच ज्यूस पित होतो. ज्यूस प्यायला खूप छान वाटत होतं, आणि मम्मी पण स्ट्रॉनीच ज्यूस प्यायला गेली होती. आणि मम्मी माझ्याकडे बघत होती, मम्मीला हसू आवरत नव्हतं. मम्मी हसायची, नंतर स्ट्रॉनी ज्यूस प्यायचे. तर आम्ही चौघांनी मिळून त्या दिवशी ज्यूस घेतला. आणि कोणता ज्यूस घेतला होता मम्मी? पायनॅपल ज्यूस घेतला होता ना. तर आमच्या इथं मंगळवाड्यामध्ये 20 रुपयाला एक ग्लास पायनॅपल ज्यूस भेटतो. आणि त्याच्यासोबत असं समोर टेबलवरती डेकोरेशन केलेलं असतं. आणि हा बघा चार्ट, सगळ्या ज्यूसची किंमत ह्याच्यावरती लिहून ठेवलेली आहे. काही ज्यूस 15 रुपयाला, थंड पाणी पण 15 रुपयाला होता, आणि बाकीचे सगळे ज्यूस होते ते 20 रुपयाला होते. तर आम्ही तिघांनी मिळून तिथं ज्यूस पिलो. आणि सगळ्यांना एकच ज्यूस सांगितला होता, ऑर्डर केला होता. आणि हा विश्वराज अजून काहीतरी हसत होता, त्याला अजून ज्यूस पाहिजे होता वाटतं. ज्यूस पाहिजे होता का? नाही नाही म्हणतोय तो. तर नंतर त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. तर आमचा आजचा जे प्लॅन होता ज्यूस प्यायचा, तो कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आम्ही बाजारातनं, मार्केट यार्डमधनं टरबूज आणलेला आहे, देशी टरबूज. तुमच्या इकडे मिळतं का ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.